नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे याच्या अगोदर आपण आरोग्यसेवक प्रश्नसंच भाग पाच अपलोड केलेला आहे हा सहावा भाग आहे लक्ष द्या नव्वद प्रश्न एकूण अपलोड झालेले आहेत त्याच्या पुढचे प्रश्न आपण पाहणार आहोत बलाचे एकक कोणते बलाचे एकक न्यूटन ठराविक अंतर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला काय म्हणतात ठराविक अंतर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला एक समान गती असे म्हणतात आंदोलित गतीचे उदाहरण सांगा आंदोलित गतीचे उदाहरण म्हणजे पक्षाची पाती ज्या गतीमध्ये गती, गती ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू एका ठराविक वेळेनंतर एक विशिष्ट बिंदूतून जाते त्या गतीला काय म्हणतात त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात कोणती गती मोजता येत नाही यादच्छिक गती मोजता येत नाही यादच्छिक गती मोजता येत नाही नियतकालिक गतीचे उदाहरण द्या घड्याळातील काटे नियतकालिक गतीचे उदाहरण घड्याळातील काटे कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात पदार्थामध्ये साठवलेल्या ऊर्जेला काय म्हणतात पदार्थामध्ये साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात जर वेग दुप्पट झाला तर गतीज ऊर्जा डायटॅश होते जर वेग दुप्पट झाला तर गतीज ऊर्जा चौप्पट होते कोणकोणत्या नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे कोणकोणत्या नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे कृष्णा नदीवर आहे गोदावरी नदीवर आहे कोयना नदीवर आहे कृष्णा गोदावरी कोयना या नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे मेगावृत्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आरोग्य विभागाचे प्रश्न आहेत त्याच्यात जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन खात्यामध्ये सुद्धा हो विचारले जाण्याची शक्यता शंभर प्रश्न आपण पाहिलो एकशे एकवा गोबर गॅसमधून तयार होणारा किंवा बाहेर पडणारा वायू कोणता गोबर गॅसमधून पडणारा किंवा बाहेर तयार होणारा बाहेर पडणारा वायू मिथेन पेट्रोल हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे की अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे पेट्रोल हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे पेट्रोल हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे वनस् वनस्पतीमध्ये कोणत्या ऊर्जेच्या स्वरूपात अन्न साठवले जाते वनस्पतीमध्ये कोणत्या ऊर्जेच्या स्वरूपात अन्न साठवले जाते वनस्पतीमध्ये रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात अन्न साठवले जाते मातीचे कण तळाशी जाऊन बसण्याच्या क्रियेला काय म्हणतात मातीचे कण तळाशी जाऊन बसण्याच्या क्रियेला निक्षेपण असे म्हणतात एखाद्या संप्लवन पदार्थाचे उदाहरण द्या नवसागर एखाद्या संपलवन पदार्थाचे उदाहरण म्हणजे नवसागर पाणी शुद्ध करण्यासाठी कशाचा वापर केला जातो पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो पित्तरस शरी शरीरात कोठे तयार होते पित्तरस शरीरात यकृतमध्ये तयार होते श्वसन संस्थेत कशा कशाचा समावेश होतो श्वसन संस्थेत वायुकोश श्वासपटल फुप्फुस यांचा समावेश होतो श्वसन संस्थेत वायुकोश श्वासपटल फुप्फूस यांचा समावेश होतो प्रौढ व्यक्ती एका मिनिटात सरासरी किती वेळा श्वासोच्छ्वास करतो प्रौढ व्यक्ती एका मिनिटात सरासरी किती वेळा श्वासोच्छ्वास करतो पंधरा ते वीस वेळा पंधरा ते वीस वेळा कल्ल्यामार्फत कोण श्वसन करते कल्यामार्फत मासा जलचर कीटक चक्रमुखी श्वसन करते कल्यामार्फत मासा जलचर कीटक चक्रमुखी श्वसन करते ओझोन संरक्षण दिन कधी साजरा केला जातो ओझोन संरक्षण दिन सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो ओझोन संरक्षण दिन सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो पर्यावरण कायदा कधी संमत केला पर्यावरण कायदा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये संमत झाला पर्यावरण कायदा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये संमत झाला जलप्रदूषण कायदा कधी संमत करण्यात आला जलप्रदूषण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तरला संमत करण्यात आला जल प्रदूषण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर घनकचरा व्यवस्थापन कायदा कधी संमत झाला घनकचरा व्यवस्थापन कायदा दोन दोन हजार सोळाला संमत झाला घनकचरा व्यवस्थापन कायदा दोन हजार सोळा एक लिटर विहिरीचे पाणी हे समुद्राच्या एक लिटर पाण्यापेक्षा डॅडेज असते एक लिटर विहिरीचे पाणी हे समुद्राच्या एक लिटर पाण्यापेक्षा जड असते एक लिटर विहिरीचे पाणी हे समुद्राच्या एक लिटर पाण्यापेक्षा जड असते धन्यवाद